विकास गेला कुठे, दंडोबा यात्रा करण्यापेक्षा खड्डे भरा मोहीम राबवा, अन्यथा जन आंदोलन उभारणार संतोष जाधव। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सांगली जिल्हा मराठा आघाडी व मुस्लिम आघाडी यांनी मिरजेतील रस्त्यांवर आवाज उठवलाय। मिरज शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्ते मराठा मिलचाळ ते पुजारी चौक, हिरा हॉटेल चौक ते पालकमंत्री यांचे कार्यालय, मिरज बसस्थानक ते दर्गा रोड आणि मंगल टॉकीज ते पालकमंत्री कार्यालय या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे। या रोडवरून नागरिकांना तारेवरची कसरत करत जावं लागतं। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासन व पालकमंत्री सुरेश खाडे हे झोपेचे सोंग घेत आहेत असा आरोप मराठा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांनी केलाय। मिरजेतील रस्त्याकडे त्यांचं दुर्लक्ष असून त्यांनी एक सवाल उपस्थित केलाय, विकास केलाय तर विकास गेला कुणीकडे खाडे साहेब, दंडोबा यात्रा करण्यापेक्षा खड्डे भरा मोहीम राबवा असं यावेळी संतोष जाधव म्हणाले। पुजारी चौक येथे भला मोठा खड्डा पडला असून त्यामध्ये पावसाचं पाणी भरल्यानं नागरिकांना येथून जाता येत नाही। आज एक महिलेला आपल्या लहान मुलाला चालत घेऊन जात असताना देखील तारेवरची कसरत करावी लागते। या ठिकाणी मुस्लिम समाजाचे कब्रस्तान मस्जिद आहे, कब्रस्तान मध्ये मयत घेऊन जायचे असेल तरी देखील अडथळा निर्माण होतोय। मयत सोबत असलेल्या नातेवाईकांचे देखील एवढे हाल होत असून आज जायला सुद्धा व्यवस्थित रस्ता नाही। जर 4 दिवसात रस्ते दुरुस्त नाही केले तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, सांगली जिल्हा मराठा आघाडी यांच्यातर्फे पुजारी चौक येथील पडलेल्या खड्ड्यात बसून जन आंदोलन करणार असल्याचा इशारा संतोष जाधव यांनी दिलाय। आज आपला विषय आहे स्वच्छ मिरज सुंदर मिरज असं म्हणतात, पण ते काय स्वच्छ आणि सुंदर मिरज नाही आहे। आज मी स्वतः मराठी मेल ते मराठी मेल पुजारी चौक आणि हा रस्ता आपले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या ऑफिसपर्यंत जातो, तसेच मिरज बसस्टँड पासून दर्गा कॉर्नर, दर्गा मंगल टाकी तो सुद्धा रस्ता खाडे यांच्या ऑफिसजवळ जातो। दोन्ही रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली आहे, तारेवरची कसरत होत आहे। ह्या रस्त्यावर तर लहान मुलं मुली यांना जायला वाटसुद्धा नाही आहे। खड्डा कमीत कमी 2 ते 3 फुटाचा आहे। मिरज, सांगली, कुपवाड महापालिका प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडेसाहेब 15 वर्ष आमदार आहेत, मिरजेकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। विकास केला म्हणतात, कशाचा विकास केला आहे? मिरजमधील एकसुद्धा रस्ता नागरिकांना ये जा करण्यासाठी सुरक्षित नाही आहे। आणि पालकमंत्री आपले श्रावण महिना सुरू आहे म्हणून दंडोबा यात्रा करत आहेत। साहेब, दंडोबा यात्रा करा चांगली गोष्ट आहे, पण पहिला मिरजमधील रस्त्याकडे बघा, घाणीचे साम्राज्य याकडे बघा। जे काय जनतेचे मिरजच्या जनतेचे हाल होत आहे ते तुम्ही बघून घ्या। महापालिका प्रशासन व पालकमंत्री यांचा मी धिक्कार करतो। पुजारी चौक येथे मस्जिद आहे व मुस्लिम बांधव यांचे कब्रस्तान आहे, या कब्रस्तानमध्ये यायला जायला वाटसुद्धा नाही आहे। एवढा मोठा खड्डा पडलेला आहे, दफनविधी करण्यासाठी जे काही नागरिक येतात त्यांना एवढे हाल सोसावे लागते। पार्टी ऑफ इंडिया, सांगली जिल्हा अध्यक्ष मराठा आघाडी, 4 ते 5 दिवसात मिरजमधील जे काही रस्ते आहेत याची दुरवस्था नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे इथे पुजारी चौक इथे ह्या खड्ड्यामध्ये बसून जन आंदोलन करणार। महानगर न्यूजसाठी आदि माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानगरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।